मराठी ते धडक ते धडक। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या पाल्याचे भविष्य करा अधिक भक्कम। विटातील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई कडून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नर्सरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी मध्ये तब्बल 10% आणि पुस्तकावर 20% मोठी सवलत। आमची वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत, निसर्गरम्य वातावरण, अत्याधुनिक सेवा, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, अत्याधुनिक सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSE स्कॉलरशिप सह सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी। IIT, JEE, NEET तयारीसाठी 8वी पासून फाउंडेशन बॅच, अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षक, 50,000 square foot भव्य मैदान, तायकांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत क्लास, गिटार सह डान्स प्रशिक्षण उपलब्ध। तर मग आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा। पत्ता: सुळकाई रोड, हनुमंतनगर, विटा। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज। 11वी 12वी सायन्स, नीट, JEE, CET, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, JEE, CET अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। दि विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेस तब्बल 4,13,97,000 रुपयांचा ढोबळ नफा झालाय। या मोठ्या कामगिरीनंतर स्वर्गीय अनिल भाऊंच्या विशेष सहकार्याची आठवण चेअरमन गुळवणी यांनी करून दिली आहे। स्वर्गीय अनिल भाऊंना दिलेला शब्द पूर्ण करून आपल्या बँकेचे नाव सक्षम बँकेच्या यादीत लवकरच येईल असा विश्वास देखील बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी यांनी याबाबत बोलताना व्यक्त केलाय। गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या दि विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक परिवाराच्या सर्व सभासद, सर्व खातेदार आणि सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन मार्च 2023-24 या आर्थिक वर्षात विटा मर्चंट्स बँकेचा आर्थिक एकूण सांपत्तिक स्थितीचा आढावा या निमित्तानं आज घेतोय। 2023-24 संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेला सुमारे 4,13,00,000 रुपयाचा ढोबळ नफा झालाय। 3,59,00,000 रुपये निव्वळ नफा झालाय। बँकेचं जे नेट NPAचं थकीत कर्जाचं जे प्रमाण असतं त्याच्यामध्ये सुद्धा लक्षणीयरित्या घट झाली असून त्याचं नेट NPAचं प्रमाण हे 4.42% आलेलं आहे। रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे CRAR प्रमाण हे 15.30% एवढं झालेलं आहे। बँकेकडं असणाऱ्या एकूण आत्ताची कर्ज आहेत 100,28,00,000, तर ठेवी आता बँकेच्या 163,66,00,000 झाल्या असून बँकेचं भाग भांडवल 11,83,00,000 एवढं झालेलं आहे। बँकेची असणारी एकूण गुंतवणूक आत्ता 77,76,72,000 एवढी बँकेची गुंतवणूक आहे आणि एकूण जे निधी बँकेकडे आहेत ते उपलब्ध निधी 28,34,58,000 रुपयाचे एकूण निधी आहेत। येणारं नवीन सुरू झालेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या संचालक मंडळानं, अधिकारी वर्गांनी आणि सर्व सेवकांनी असा निर्धार केला आहे की मार्च 2025 संपणारं आर्थिक वर्ष हे
तोटामुक्त विटा मर्चंट बँक अशा पद्धतीच्या सक्षम बँकेच्या यादीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे सर्व निकष पूर्ण करण्याचा दृढ निश्चय आम्ही सर्वांनी केलेला आहे. कालच्या वर्षामध्ये काम करत असताना मुद्दामून मला या विटा बँकेचा प्रमुख या नात्यानं, कार्याध्यक्ष या नात्यानं एका गोष्टीचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. स्वर्गीय आमचे मार्गदर्शक स्वर्गीय आदरणीय अनिल भाऊंचं आकस्मिक दुःखद निधन झालं, पण त्यापूर्वीच एक दोन महिने अगोदर मी स्वतः आपले जनरल मॅनेजर प्रवीण बाबर आणि DGM धनंजय वाळेकर आमच्याकडून त्यांनी आढावा घेतला होता की बँकेची नेमकी आर्थिक स्थिती कशी राहील. आणि चेअरमन, तुम्ही म्हणताय 2 वर्षामध्ये यातनं आपण बाहेर पडू, मला फक्त पटवून द्या. आणि त्यांना आम्ही सर्व गोष्टी, कागदोपत्री ज्या काही आहेत त्या त्यांच्यापुढं विशद केल्यानंतर त्यांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनानुसार अत्यंत चांगल्या पद्धतीनं सेवकांच्या मध्ये सुद्धा एक चांगला मेसेज देण्याचा आम्ही लोकांनी प्रयत्न केला. आज ते नाही आहेत, त्यांची उणीव निश्चितपणानं आम्हाला सर्वांना संचालक मंडळाला वाटते. आज ते असते तर त्यांना या वर्षीचे बँकेचे आलेले जे काही निकष आहेत, रिझल्ट आहेत, हे ऐकून निश्चितपणानं आनंद झाला असता. त्यांची आम्हाला सर्वांना उणीवही निश्चितपणानं कायमस्वरूपी भासेल. या वर्षामध्ये विशेषत्वानं एक गोष्ट सांगायची झाली तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोशी साहेब यांनी अत्यंत चांगल्या नियोजनाद्वारे बँकेचे जनरल मॅनेजर प्रवीण बाबर, बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर धनंजय वाळेकर, दुसरे डेप्युटी जनरल मॅनेजर आणि कायदा विभागाचे प्रमुख मांदळे साहेब, रिकव्हरी विभागाचे जगदाळे साहेब या सर्वांना बरोबर घेऊन बँकेचा संपूर्ण रिकव्हरी सेल, बँकेचे सर्व शाखांच्या वरती असणारे शाखाधिकारी आणि सर्व सेवक यांनी अत्यंत मेहनत घेऊन या वर्षीचे हे रिझल्ट अत्यंत चांगले येण्यामध्ये महत्त्वाची अशी भूमिका बजावलेली आहे. उत्तमराव चोतेबापू उपकार्याध्यक्ष, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभवजी म्हेत्रे आणि संचालक मंडळातील सर्वच सहकारी संचालकांनी अत्यंत चांगली भूमिका घेऊन विटा बँक कुठल्याही परिस्थितीमध्ये सक्षम बँकेच्या यादीमध्ये येण्यासाठी सर्वांनीच जे प्रयत्न केले, जे कष्ट घेतले, हे माझ्या काही एकट्याचं काम नाही तर हे संघटितपणानं सर्वांनी एकत्रितरित्या येऊन केलेल्या कामाचं हे यश निश्चितपणाने आलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये 2025 वर्षा या आर्थिक वर्षामध्ये आम्ही हा संकल्प केला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये बँकेचं नेट NPAचं प्रमाण 0% कसं राहील याबाबत आमचा कटाक्षाने प्रयत्न असणार आहे. बँकेचा असणारा आमचा जो काही तोटा आहे, संचित तोटा, तोही पूर्णपणे आम्ही त्यातनं बाहेर येऊ. आणि ज्या सभासदांनी गेली 16-17 वर्ष बँकेच्या संचालक मंडळावर आणि विशेषतः बँकेवरती जो काही एक विश्वास व्यक्त केलेला आहे, आणि खऱ्या अर्थानं विटा बँक ही आपली बँक आणि स्थिर राहिली पाहिजे, टिकली पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्हाला सर्व संचालक मंडळाला विद्यमान असेल, यापूर्वीच्या सर्वांना असेल, जी साथ केलेली आहे
अत्यंत मोलाची साथ आहे. त्याच्याबद्दल माझ्यापुढं कुठल्या शब्दामध्ये त्याचं वर्णन करायचं हे शब्दच माझ्याकडे नाही आहेत. सगळ्यात मी सर्व सभासदांचा एखादी बँक अनेक वर्ष तोट्यामध्ये असताना जवळपास 16 कोटी रुपयापर्यंत बँकेचा तोटा गेलेला होता, आज आम्ही चांगल्या पद्धतीनं तो कमी करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. निश्चितपणानं यावर्षी चांगल्या पद्धतीनं कामकाज होईल. सर्व सेवकांनी ज्या पद्धतीनं फॉलोअप ठेवला, गतवर्षीमध्ये कालच्या जुलै महिन्याच्या आसपास आम्ही संचालक मंडळानं एक निर्णय घेतला आणि बँकेच्या अंतर्गत प्रशासनामध्ये काही फेरबदल केले. त्याच्यामध्ये जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, काही 4 मॅनेजर आम्ही 4 विभागाला नियुक्त केले. प्रवीण बाबरना आम्ही जनरल मॅनेजरपदी त्यांची निवड केली. धनंजय वाळेकरना मॅनेजर पदावरनं डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावरती त्यांना बढती दिली. रिकव्हरी ऑफिसरला आम्ही जगदाळे साहेबांना, विवेक जगदाळेंना आम्ही रिकव्हरीचं मॅनेजर केलं. दुसरे 2 मॅनेजर उदय कुलकर्णी असतील आणि कोण, गुळवणी मॅडम आणि देशपांडे मॅडम, या तिघांनी त्यांच्या त्यांच्या सेक्शनमध्ये अविनाश तळेकरला आपण काय केले, कॉम्प्युटर. अच्छा, अविनाश तळेकरना कॉम्प्युटर विभागाचं आम्ही मॅनेजर. अशा पद्धतीनं जे काही फेरबदल केले, या फेरबदलाचा अत्यंत चांगल्या आणि दृश्य परिणाम हा या आर्थिक वर्षामध्ये जे आपल्याला रिझल्ट आलेले आहेत याच्यामध्ये दिसून येतो. गतवर्षी आम्ही पगारवाढीच्या दृष्टिकोनात नाही काही निर्णय घेतले, अत्यंत चांगल्या पद्धतीनं जेवढं तोट्यात एवढी बँक असताना सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं म्हणण्यापेक्षा काही थोडंफार अधिकच जोखीम पत्करून आम्ही जो निर्णय घेतला पगारवाढीचा, यामध्ये सुद्धा त्याचाही परिणाम या सेवकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी निश्चितपणानं झालेला आहे. सेवकांनी जे काही आत्ता योगदान दिलेलं आहे त्या योगदानासाठी त्याची दखल संचालक मंडळ नेहमीच घेत आलेलं आहे, निश्चितपणानं घेईल. मार्च 2025 बँक ही पूर्ण तोट्यामुक्त झाल्यानंतर आम्ही सेवकांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीतनं निर्णय घेण्याचा आमचा सर्वांचा, सर्व संचालक मंडळाचा आमचा विचार झाला आहे, तो आमचा निर्णय झाला आहे. आजपर्यंत अत्यंत थोड्या पगारामध्ये त्यांनी जे काही काम करून त्यांची सेवा बँकेला दिली, निश्चितपणानं भविष्यकाळ हा त्यांच्यासाठी चांगला असेल अशा पद्धतीची ही अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. संचित तोटा संपल्यानंतर सभासदांना ज्या क्षणाची उत्कंठा आहे, बँकेचा डिव्हिडंड मिळाला पाहिजे, खरोखरच त्यांनी जो संयम ठेवला त्या संयमाला म्हणजे वाखाणण्यासारखा तो संयम आहे. निश्चितपणानं मार्च 2025 बँक पूर्ण नफ्यात येईल आणि सभासदांना लाभांश दिला जाईल, या पद्धतीचीच बँकेची कामकाजाची दिशा भविष्यकाळामध्ये राहील. बँकेच्या या एकूण वाटचालीमध्ये बँकेच्या सर्व हितचिंतकांनी, किंबहुना ज्या म्हणजे विटेयाच्या विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा विरोधी भूमिका असणाऱ्या सर्व मंडळींनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली आणि बँकेच्या या NPA मधून बँकेला जोखडमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातनं त्याचा आम्हाला फार मोठा उपयोग झाला. थकबाकीतल्या कर्जदारांनीही चांगल्या पद्धतीतनं सहकार्य केलं. मी आजच्या या आर्थिक वर्षाच्या आढाव्याच्या निमित्तानं खातेदारांना, सभासदांना, ठेवीदारांना, हितचिंतकांना निश्चितपणाने अभिमानानं सांगेन की बँकेची एकूण आर्थिक स्थिती ही अतिशय भक्कम अशी झालेली आहे. कोणतीही म्हणजे मनामध्ये शंका
यापुढे बाळगायचे आवश्यकता नाही. बँक ही आपली सक्षम होत आलेली आहे. लवकरच आपण हा निकष सक्षम बँकेचा आपण पूर्ण करू. आपण सर्वांनी यापूर्वी थोडंसं ठेवी ठेवताना सभासदांच्या खातेदारांच्या मनामध्ये एक संभ्रमावस्था होती. आता ती संभ्रमावस्था आपण सर्वांनी मनातून काढून टाका. रुपये 5 लाखापर्यंतच्या ठेवीला हे विम्याचं संरक्षण आहे आणि आपली बँकेची आर्थिक स्थिती आता भक्कम होऊ लागलेली आहे आणि निश्चितपणाने या वर्षी ती पूर्णपणे सक्षम होईल याच्याबद्दल आपण निश्चिंत असा. आणि आपल्या ठेवीचा ओघ पूर्वीसारखा आपल्या या बँकेकडे ठेवून बँकेच्या ठेवी वाढवण्यामध्ये आम्हाला मदत करावी अशा प्रकारची एक मनापासून संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांना मी हे आवाहन आपल्या सर्वांना मी करतोय. वैभवदात्याचे अध्यक्ष आहेत सुभाष नेवासकर, एक ज्येष्ठ संचालक आहेत. या सर्वांच्या अनुभवाचाही फायदा आम्हाला होतोय. बँकेनं थकीत कर्जदारांच्यासाठी कॉम्प्रमाइज सेटलमेंट, जे काय OTS ज्याला म्हणतो, वन टाइम सेटलमेंट, ही योजना आपण कार्यरत केलेली आहे. बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये दुसरे एक आमचे संचालक मंडळातले विधितज्ञ विधिज्ञ अमित सगरे हे पण त्या ठिकाणी कार्यरत आहेत. बँकेच्या सर्व संचालकांचं या कामामध्ये, सर्व सेवकांचं या कामामध्ये, या आर्थिक वर्षामध्ये आलेले जे चांगले रिझल्ट्स आहेत त्यामध्ये महत्त्वाचं असं योगदान आहे. आजच्या या आर्थिक वर्षाच्या आढाव्याच्या निमित्तानं या मी विशेषतः संचालक मंडळाच्या सर्व संचालकांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करेन. मुख्य कार्यकारी अधिकारी जोशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणाने यापुढच्या काळात ही बँक चांगल्या पद्धतीचं नियोजन करून सर्व अधिकारी वर्ग निश्चितपणानं बँकेला सक्षम दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि त्यामध्ये यश निश्चितपणाने मिळवेल. या निमित्तानं आणखीन एकच विनंती, बँकेच्या थकीत कर्जदारांना एक मनापासून कळकळीची विनंती, जाहीर आवाहन मी करतो की या वर्षामध्ये आम्ही जे काही उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट लक्षात घेऊन आपल्याकडं असणाऱ्या थकीत कर्जांचा भरणा आपण कायदेशीर कटुता न येता बँकेकडं भरावा आणि आम्हाला सर्वांना सहकार्य करून या बँकेच्या स्थिरतेला आपण सर्वांनी प्राधान्य द्यावं अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो. खवय्यांनो जरा थांबा. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या, आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव 100% द्विगुणितच होणार. विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि कलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी, तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका. चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या. ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा. पत्ता खताळ बंधू, मधुवन हॉटेल समोर, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क 85 54 84 87 14.